मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय. राज्यभरातील मराठा समाजही आक्रमक झालाय. अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. संतप्त मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली. एवढंच नाही तर आंदोलकांनी आमदार सोळंके यांचं घर आणि घरासमोरील वाहनं जाळून टाकली आहेत. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या घटनेनंतर आमदार सोळंके यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की काही आंदोलक माझ्या घरी आले होते, त्यांच्याशी बोलायची संधी मला मिळालीच नाही. कोणीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. कोणीतरी अर्धवट क्लिप काढून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतंय. त्यावर मराठा समाजानं विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी असं आवाहनही आमदार सोळंके यांनी केलं. आमदार प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आमदार प्रकाश सोळंके हे अजितदादाच्या गटात सहभागी झाले. आमदार सोळंके यांचे वडील 1978 ते 1980 काळात शरद पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. सोळंके यांनी त्यांच्या कार्यकाळात माजलगाव सहकारी साखर कारखाना उभा केला. गेल्या 30 वर्षांपासून आमदार सोळंके हे माजलगावच्या राजकारणात सक्रिय आहेत. 25 वर्ष आमदार सोळंके यांनी माजलगाव मतदारसंघात अपवाद वगळता एक हाती सत्ता राखली आहे. त्यांनी 4 वेळा आमदारपद भूषवलंय. त्याचबरोबर महसूल सहकारसह 5 महत्वाच्या खात्यांचं राज्यमंत्री पदही भूषवलंय. सोळंके यांचे धाकटे बंधू धैर्यशील सोळंके राजकारणात सक्रिय आहेत. त्याचबरोबर आमदार सोळंके यांच्या पत्नी मंगल सोळंके या देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राजकारणात आहेत. आमदार सोळंके यांनी त्यांचा मुलगा वीरेंद्रला देखील बाजार समितीच्या माध्यमातून राजकारणात उतरवलं. अशा पद्धतीनं आमदार प्रकाश सोळंके यांच्या संपूर्ण कुटुंबालाच राजकीय पार्श्वभूमी आहे. असं असलं तरी मराठा आंदोलनानं उग्र रूप धारण केलं आहे हे मात्र नक्की.